नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा हे जे तम थमनेल टायटल आहे तर त्या तुमच्या लक्षात येईल बऱ्याच जणांच्या की हे हा व्हिडिओ नेमकी संदर्भात आहे तर ही जी ताई आहे थमनेल लावलेलं किंवा ही जी व्यक्ती आहे ते दोघंजणं तर ह्यांचं गेल्या तीन चार महिन्यापासून असं भांडण चालू आहे ते दाखवतात की आम्ही आता वेगळे होणार वगैरे किंवा आमचं भांडण चालू आहे त्याचं बाहेर कुठेतरी काहीतरी चालू आहे असं ती बायको सांगते भरपूर त्यांचं तीन चार महिन्यापासून असं चालू आहे आणि सगळ्यांना हे नाटक वाटते कारण की ते एकत्र राहत आहेत ती पण नवऱ्यासोबत गेलेली आहे सुखाने इकडे तिकडे यात्रा किंवा गार्डनमध्ये आपली बाळे खाणं पिणं सगळ्या फिर फिरणं हिंडणं फिरणं ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळं एव व्यवस्थित जसं की एक कपल नवरावायको जशी आपली सं म्हणजे ज्यांचं सगळ्यांचा संसार जेव्हा एक चांगलं हॅपी कुटुंब असतं जे जसं एकत्र राहत असतं व्यवस्थित तशा पद्धतीने हे सगळे एकत्र राहतात जर भांडण एवढ्या काटोकाट किंवा एवढ्या अटीतटीला जात असेल किंवा घटस्फोटापर्यंत जर गोष्ट येत असतील तर ती नवरा कितकी छान पद्धतीने एकत्र नाहीच राहू शकत असं माझं म्हणणं आहे तर माहीत नाही हिता एक खोटं का बोलते किंवा असं का करते मला माहीत नाही परंतु सगळ्यांना तर असं माहिती आहे की यूजसाठी करत असेल तिला मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते तुझी एक मी सबस्क्रायबर आहे आणि एक युट्यूबवर देखील म्हणून कुठेतरी मला हा सल्ला द्यावा असं वाटतं एक बहीण म्हणून समज की बघ या गोष्टी बोलणं वाटतं तितकं सोपं नाही बोलणं सोपं असतं त्या कठीण परिस्थितीतून जाणं अवघड असतं म्हणून प्लीज या गोष्टी अशा बोलू नकोस करू नकोस या काहीचं मी आज व्हिडिओ पाहिला त्यामध्ये ती असं सांगत होती की आता शेवटी आमचा घटस्फोट होणार शेवटी आम्ही वेगळे होणार हे आमच्या नशिबामध्येच हो लिहिलेलं होतं असं ती स्पष्टपणे बोलत आहे याचा अर्थ असा की ती ठामपणे सांगत आहे की आमचा घटस्फोट होणारच आहे अशा पद्धतीने त्याने टायटल टाकलेलं आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये असं बोलत आहे की आम्ही सहा महिने ठरवलं होतं एकत्र राहायचं मग विचार ठर विचार घ्यायचा किंवा आमचं कसं जमत आहे कसं नाही आम्ही तर त्यातील एक महिना निघून गेलेला आहे पाच महिने राहिले येत्या जूनपर्यंत आम्ही खूप छान पद्धतीने राहायचा प्रयत्न करू शेवटी मी माझा संसार टिकवणार आहे आणि माझी मुलं बाळं मी यांच्यासोबत सगळ्यांना त्यांच्याशी नवऱ्याशी देखील खूप प्रेमाने राहायचा प्रयत्न करत आहे मला संसार टिकवायचा आहे मोडायचा नाही आहे मी घरी पण सगळं सांगितलेलं आहे सगळे आमच्या माझ्यासोबत आहेत मग मा घरी सांगितलेलं आहे तर मागे तीन चार दिवस सासू सासरी आले होते त्यावेळेस त्यांच्यासमोर तर कुठल्याही शब्दाचा उल्लेख केला नाही पब्लिकला तू असं ज्या गोष्टी तू पब्लिकला सांगते त्या गोष्टी तू सर्वांसमोर पब्लिकला सांगायला हवं ना पब्लिकला सांगते की सासऱ्यांना माहिती आहे पण ते आले त्यावेळेस का नाही व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत दोन शब्द बोलले तेव्हा कुठेतरी विश्वास बसला असता की तू बोलतेस ते खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की तू आता बोलत आहेस की आम्ही वेगळे होणार असं टायटल तू ठामपणे सांगत आहे आणि आतमध्ये बोलत आहे की मला माझा संसार टिकवायचा आहे आणि शेवटी समोरच्या व्यक्ती त्याच्यावर आहे परंतु आम्ही जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न करू मी हसून घेऊन राहते हॅप्पी राहते कुठेतरी हे चुकीचं आहे ग म्हणजे टायटलमध्ये तू स्पष्टपणे बोलते की जसं काही तुम्ही ठरवून ठरवून सगळ्या गोष्टी बोलत आहेत म्हणजे तुला माहिती जसं काही घटस्फोट होणारच आहे आणि असं बोलते स्पष्टपणे की घटस्फोट होणारच आहे आणि हे नशिबातच होतं आमच्या तर मग हे रशिबात होतं घटस्फोट होणार आहे तुला माहिती आहे तर मग तुम्ही एकत्र कसे राहू शकता एवढे छान पद्धती आनंदाने नाही राहू शकत ग उलट चांगलं आहे तुम्ही रहा आनंदाने मला छान वाटते चांगलं वाटते एखाद्या स्त्रीचा संसार होतो आहे जुळत आहे असं म्हणजे मोडत नाही कुठेतरी चांगलं वाटतं ग पण तुम्ही ह्या गोष्टी करतात ना त्या पूर्णपणे चुकीचं आहे या गोष्टी तुला भविष्यात नडतील असा विचार करा कारण की मुलं मोठी होत चालली त्यांचं शिक्षण त्यांचं सगळ्या गोष्टी त्या समंजसपणा त्यांच्यामध्ये येतो पुढे चालून त्यांना आपल्या आईवडिलांमध्ये काय वाद वादविवाद झालतो या गोष्टी त्यांना नजरेत नको यायला त्यामुळं तुम्ही गोष्टी आत्ताच टाळून घ्या किंवा आत्ताच या गोष्टी तुम्ही थोडासा विचार करून बोलायला हवा शेवटी पब्लिकच्या मनातून तर बरेच पन्नास टक्के तू उतरलेली आहेस कसं आहे ना जे स्प जे बोलते मी ते स्पष्टच बोलते कारण की मध्यंतरी दोन तीन महिन्यापासून का जे काही तुम्ही खोटं खोटं चालवलेलं होतं ते बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं आहे की ती तू नाटक करत होतीस पण आतासुद्धा असं एवढा खेळ नको करू ग म्हणजे एवढा खेळ मांडू नको ग कारण की एखाद्या स्त्रीला तर आपल्या आयुष्या संसाराबद्दल असं बोलूसुद्धा वाटत नाही तू तर डायरेक्टली टायटल सोशल मीडियावरती टाकतेस की आमचा घट्टस्फोट होणार आहे वेगळं होणार आहे त्यांचं असं आहे तर प्लीज थांबव हे स्वतःला सावर या गोष्टीतून नवरा जरी असेल जरी त्याचं काही असेल तर तो तुझ्यासोबत राहतोय काही गोष्टी समजून घे त्याची इज्जत बेइज्जत करू नको ज्यावेळेस खरंच तुमचा मनातून होऊ तर नाही देवकरू तुमचा संसार मोडू म्हणजे नाही मोडायला पाहिजे एकत्र यावं तुम्ही राहोत कायम शेवटपर्यंत पण जर तुमचं कधी झालं भविष्यात नशिबात काही गोष्टी असतील तर तू त्यावेळेस मग तुला जे बोलायचं ते बोलू शकतेस ग परंतु तुम्ही एकत्र आहात अजून मन विटू विटून जाईल किंवा अजून एकमेकांबद्दल निर्माण होते उलट तुम्ही जवळ येण्यासाठी एकमेक तुझ्या नवरा तुझे व्हिडिओ पाहत नाही का असं कसं तुम्ही सगळ्या गोष्टी ठरवून करताय कारण की तू त्याच्याबद्दल असे व्हिडिओ टाकते म्हटल्या तर तो तर तो पण सोशल मीडियावरती आहे त्याने तुझा व्हिडिओ पाहिला तर त्याच्या मनामध्ये क ते तिरस्कार निर्माण होईल अजून राग राग करेल कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत विचार करावा मग सगळ्यांना प्रश्न पडतो की तुम्ही ठरवून करत आहात का त्याला तुझा राग कसा येत नाही तो कसा काही बोलत नाही या गोष्टी सगळ्या प्रश्न पडतो पब्लिकला कुठेतरी हे थांबवा प्लीज कारण की भरपूर सारं असं नाटक चालू आहे लोकांचं युट्यूबवरती त्यामुळे दिशाभूल करण्याचं जे काय आहे तुम्ही ते प्लीज थांबवा अजून किती दिवस चालणार तुमचं हे नाटक खरं तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि कुठेतरी थांबवा एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे तर असो मला काही गोष्टी तुमच्या खटकल्या म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड केला आहे okay. तर कसं वाटलं सर्वांना हा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद